आणि यानंतर महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया स्पीड न्यूज मध्ये। विधानसभेमध्ये आज राजकीय महाभारत पाहायला मिळालं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी द्वेषाने पलटवारही केला। त्यावेळेला दोन्ही नेत्यांनी महाभारतातील शकुनी, शिखंडी, धृतराष्ट्र यांचा उल्लेख केला। रावणाचा जीव जसा बेबीत होता तसाच काही लोकांचा जीव केंद्रात सत्ता असताना सुद्धा मुंबईत असल्याची जहरी टीका मुख्यमंत्र्यांनी भाजपावर केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत घडलेल्या प्रकारावरूनही भाजपला घेरलं। केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भाजपावर निशाणा साधला। ती ईडी आहे का घरगडी हेच कळत नाही असा टोलाही त्यांनी लगावला। यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। तुमच्या घरगड्यांना ईडी बोलवत आहेत म्हणून तुम्हाला ते घरगडी वाटत आहेत का असा सवालही फडणवीसांनी केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जोरदार टोलेबाजी केली। वाईनसह अनेक मुद्द्यांवरून अजित पवारांनी चांगलेच शाब्दिक टोले लगावले। या वेळेला कवितांचं भाषणात कविता म्हणून त्यांनी रंगत आणली। एसटी विलीनीकरणावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत भाष्य केलं। एसटी कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक अशी पगारवाढ दिली, जे शक्य होतं ते सगळं दिलं, तर 30 तारखेपर्यंत सर्वांनी कामावर यावं, त्यांना कुणालाही कामावरून काढलेलं नाही असं परब म्हणाले। योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। विशेष म्हणजे गेल्या 37 वर्षात सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणारे योगी पहिले मुख्यमंत्री ठरलेत। लखनौमधल्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर संध्याकाळी 4 वाजता शपथविधी पार पडला। या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते उपस्थित होते। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर 8 एप्रिलला सुनावणी होणार आहे। देशमुख यांच्या जामिनावर उत्तर देण्यासाठी ईडीनं 3 आठवड्यांचा वेळ मागितला, परंतु याचिकाकर्त्यांनी विरोध केल्यानं कोर्टानं तपास यंत्रणेला आठवड्याभरात उत्तर देण्याचे निर्देश जारी करत 2 आठवड्यांनी यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलं। रत्नागिरीतल्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्यासाठी सोमय्या दापोलीत येणार आहेत, परंतु त्यांना आता स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी विरोध दर्शवण्याचं ठरवलंय। हॉटेल पडण्यासाठी सोमय्या येण्यापूर्वीच वातावरण मात्र चांगलंच तापल्याचं दिसतंय। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 35 लाखांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे। एनएसीएल घोटाळा प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। सरनाईक यांचे ठाण्यातले 2 फ्लॅट ईडीनं जप्त केले। ईडीनं केलेल्या या कारवाईला कोर्टात आव्हान देणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षाचा आपल्याला फटका बसल्याचंही सरनाईक यांचं म्हणणं आहे। यशवंत जाधव यांच्या प्रकरणी मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचं समोर आलेलं आहे। यशवंत जाधव प्रकरणात आता पालिका आयुक्तांची अडचण होणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। एसटीचा पगार आता राज्य सरकार देईल, सर्व कारवाया मागे घेतल्या जातील, आपण आपला न्यायालयीन लढा सुरू ठेवू, पण तुम्ही कामावर आला पाहिजे कारण आता मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलेलं आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळलाय, त्यामुळे आता दरेकरांचे वकील मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतील। निकाल येईपर्यंत अटकेपासून संरक्षण द्यावं अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली आहे। मुंबईतल्या कोळीवाड्यांना झोपडपट्टी जाहीर करणार नाही अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। मुंबईत येत्या काळात 10,000 पुण्यात 6,000 घरं तयार होतील अशी माहिती सुद्धा आव्हाड यांनी दिलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या आमदारांना घरं देण्याच्या प्रस्तावाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे। विरोधकांसोबतच या निर्णयावर सामान्य नागरिकही नाराज आहेत। कोरोना काळातले दिवस अत्यंत हलाखीचे होते, त्यामुळे गरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी आता सर्वसामान्य करतायत। आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतनं हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। जिल्हा परिषद सदस्य असताना मतदारसंघावर दुर्लक्ष झालं, त्यामुळे राजकीय नुकसान झाल्याचं भुयार यांचं म्हणणं आहे।
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 112.51 रुपये तर डिझेल 96.70 रुपयांवर गेले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं राज्यभरातल्या शाळांमधल्या 1 ते 9 तसंच 11वीचे वर्ग हे एप्रिलपर्यंत पूर्ण वेळ आणि 100% उपस्थितीनं सुरू ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागानं दिलेले आहेत. त्यात शनिवारी पूर्ण वेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील असं स्पष्ट केलं गेलं आहे. मुंबईतली कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होतीये. गेल्या 24 तासात मुंबईत 54 नवे रुग्ण आढळले तर 0 मृत्यूंची नोंद झाली आहे. नव्यानं आढळलेल्या 54 रुग्णांपैकी केवळ 4 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. तब्बल 2 वर्ष कोरोना संसर्गाशी कडवी झुंज दिल्यानंतर धारावीचा परिसर अखेर कोरोनामुक्त झाला. धारावीतल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 0 झाली आहे. पालिकेनं केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे धारावीत कोरोनाला थोपवण्यात यश आलंय. कोकणामध्ये पुढचे 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळेल. उर्वरित राज्यातल्या भागांमध्ये 4 दिवस उन्हाचा हा चटका कायम राहणार असल्याचा अंदाजही वर्तवला गेला आहे. गुढीपाडव्यापासून विठुरायाचं पदस्पर्श दर्शन सुरू करावं या मागणीचा प्रस्ताव मंदिर समितीनं राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठुरायाचं पदस्पर्श दर्शन आता सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई पोलिसांनी दाऊदच्या डोंगरातून तब्बल 4.66 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत. 3 किलोपेक्षा जास्त MD ड्रग्ज यात जप्त केले गेले. त्यात आशिक अली पोयसरवाला या तरुणाला पोलिसांनी अटक केली. राष्ट्रीय महामार्गावरील 60 किलोमीटर अंतरावर असलेले टोल नाके बंद करण्याचा निर्णय केंद्रानं घेतलाय. नांदेड हैदराबाद महामार्गावर जिल्ह्याअंतर्गत जरी जायचं असेल तरी 2 वेळेला टोल भरावा लागतोय. आता या निर्णयामुळे वाहनधारकांची लूट थांबणार आहे. दरम्यान केंद्राच्या निर्णयाचं वाहनधारकांनी स्वागत केलंय. सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्राच्या संथ कारभाराला गती देण्यासाठी आता अखिल भारतीय मराठा महासंघानं सोमवारी आंदोलनाची घोषणा केली आहे. सारथी उपकेंद्राच्या माध्यमातून मराठा घटकांसाठी संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास करता उपक्रम सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र ते सुरू न झाल्यानं मराठा महासंघ लक्षवेधी आंदोलन करणार आहे. जळगावच्या बिडगाव शिवारात असलेल्या कुंड्यापाणी इथं भेसळयुक्त दुधाचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीवर छापा टाकून पोलिसांनी 4 संशयितांसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. एक आरोपी फरार झालाय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी पोलीस महानिरीक्षकांचे विशेष पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संयुक्त कारवाई केली आहे. शाळेची फी न भरल्यानं शाळेनं विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं नाही आणि यावरून संतप्त पालकांनी शाळेत धडक दिली आहे. अमरावतीतल्या परतवाडा शहरातल्या अवंत ग्रेट पब्लिक स्कूलमध्ये हा प्रकार घडला. यावेळेला पालकांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. बिबट सफारी प्रश्नावर पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा चक्काजाम झालेला होता. शेकडो शिवसैनिकांनी रस्त्यावर ठाण मांडलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा गोहत्येच्या घटना घडल्यास त्याला पोलीस प्रभारी जबाबदार असतील अशी घोषणा शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली आहे. खेडमध्ये झालेल्या गोहत्यांचा सखोल तपास करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी मांडली होती. त्याला हे उत्तर त्यांनी दिलंय. महाराष्ट्र केसरी 59 वर्षानंतर सातारा शहरातल्या छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. 4 एप्रिल आणि 9 एप्रिल या दरम्यान या स्पर्धा होणार असून राज्यभरातनं अनेक कुस्तीवीर या स्पर्धेसाठी उपस्थित असतील. पर्यटकांचा प्रतिसाद वाढताच बेस्ट उपक्रमानं पुरातन वारसा वास्तू सफर बस सेवा 17 मार्चपासून मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सेवेला पर्यटकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. 8 दिवसात 345 पर्यटकांनी सफरीचा आनंद लुटलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर 120 वर्षांपूर्वीचे लोखंडी नक्षीयुक्त पिलर सापडलेत. हे लोखंडी पिलर 7 फूट लांब आणि 300 किलो वजनाचे असून
त्यांची या किल्ल्यावरून चोरी होऊ शकते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय साताऱ्याचे अभिरक्षक प्रवीण शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी हे पिलर काढून संग्रहालयात जतन करण्यासाठी ठेवलेले आहेत। चंद्रपूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामध्ये नवे वाहतूक सिम्युलेटर कार्यरत झाले, त्यामुळे आता सिम्युलेटर यंत्राच्या सहाय्याने प्रशिक्षणार्थी चारचाकी वाहन चालकांना सरावाची सोय झाली आहे। प्रत्यक्ष वाहन चालवताना वाटणारी भीती आणि अपघाताचा फोबिया यामुळे कमी होईल। सिंधुदुर्गातील संतोष परब यांच्यावरच्या हल्ल्यात प्रकरणामध्ये आणखी दोन आरोपींना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे। माऊली देवनुरे आणि धीरज जाधव अशी आरोपींची नावं आहेत। दोघेही पुण्याचे रहिवासी आहेत। संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण 11 आरोपींवर गुन्हा दाखल होता। गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडचा दोषमुक्तीचा मागणीचा अर्ज मागे घेतला गेला आहे। यावेळेला आरोपी वीरेंद्र तावडे आणि इतर आरोपींचे मेल आणि ईमेल कोर्टासमोर मांडून रेकी करूनच संशयितांनी हत्या केल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला आहे। पुण्यातल्या शिवाजीनगरमधील नामांकित शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आलेला होता। या प्रकरणातल्या आरोपीला गुन्हे शाखेनं अटक केली आहे। आरोपीचं नाव मंगेश असं असून तो शाळेत वॉचमनचं काम करत होता। आप पुणे आणि आप पालक युनियनतर्फे पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या शाळेत 11 वर्षाच्या एका विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराचा मूक निषेध काळ्या फिती लावून आज शुक्रवारी केला गेला। प्रज्ञाशिल्प चौक जंगली महाराज रोड इथं हा निषेध करण्यात आला। यवतमाळमधल्या एका व्यापाऱ्याची ट्रेडिंग खातं उघडून जास्त नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झालेली आहे असं जफर असं या व्यापाऱ्याचं नाव असून त्यांना 10 लाखांना गंडा घातला गेला आहे। या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे। चीनमध्ये 132 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळून दुर्घटना घडली। या अपघातग्रस्त विमानाचा दुसरा ब्लॅक बॉक्स सापडला आहे। दक्षिण चीनमधल्या पर्वतीय भागात शोधकार्य सुरू असताना हा ब्लॅक बॉक्स सापडला। युक्रेन रशिया दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या नाटोसोबतच्या बैठकीची चर्चा जोर धरू लागली आहे। बायडन यांनी 3 बॅक टू बॅक आपत्कालीन बैठका घेतल्या आहेत। दरम्यान नाटोनं रशियाच्या सीमेजवळ सराव तीव्र केला आहे। पाश्चात्य देशही रशियाभोवती त्यांच्या सैन्याची तैनात वाढवत आहेत। या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जाते। ऑस्ट्रेलियातील डार्विन इथल्या नेक्स्ट लेवल जिममध्ये एका व्यक्तीनं त्याच्या सहकाऱ्याच्या डोक्यावर तब्बल 20 किलो वजनाची प्लेट फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपीला कोर्टानं तब्बल 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। ही घटना 2020 असून 2 वर्षानंतर या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला आहे। महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवारी होणारा सामना भारताला मोठ्या फरकानं जिंकावा लागणार आहे। रविवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताची लढत असेल। अशात हा सामना मोठ्या फरकानं जिंकल्यास भारतीय टीमचं सेमीफायनलमधलं स्थान पक्क होऊ शकतं। लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे यांच्या नावापुढे आता डॉक्टर हे बिरुद लागणार आहे। डीवाय पाटील विद्यापीठाकडून नागराज मंजुळे यांचा मोठा सन्मान केला गेला आहे। त्यांच्या चित्रपट क्षेत्रातल्या योगदानाबद्दल डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे। माधुरी दीक्षितची द फेम गेम ही सिरीज 3 जानेवारी ते 14 मार्च दरम्यानच्या डेटानुसार वर्षभरातील भारतातील सर्वात लोकप्रिय वेबसिरीज ठरली आहे। जागतिक क्रमवारीत ही वेबसिरीज 62व्या क्रमांकावर आहे। तसंच IMDB च्या सर्वाधिक रेटिंग्ज मिळवणाऱ्या वेबसिरीजमध्ये या वेबसिरीजनं 34वा क्रमांक मिळवला आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।